नमस्कार विद्यार्थ्यांना, हॉरिझॉन अकॅडमी तुमच्यासाठी घेण्यात आले काही रिझनिंग रिलेटेड क्वेश्चन, जे की तुमच्या आय टी आय एक्झामसाठी खूप महत्वाचे आहे. सो त्यामधले आपण आत्ता एक क्वेश्चन पाहणार आहोत. सो हा क्वेश्चन आहे, आर इज लेस दॅन ओ, दॅट ओ इज इक्वल टू ए, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी, अँड सेकंड टी इज ग्रेटर दॅन आर, आर इज ग्रेटर ऑर दॅन ऑर इक्वल टू आय, आय इज इक्वल टू टी, अँड थर्ड कंडिशन इज दॅट L is less than O, O is equal to V, V is greater than or equal to E. So this, या ठिकाणी या तीन कंडिशन्स इकडे दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला इकडे दोन कन्क्लुजन दिलेले आहेत. त्यांनी फर्स्ट कन्क्लुजन आहे L इज लेस दॅन D, अँड सेकंड कन्क्लुजन आहे A इज ग्रेटर दॅन E. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे, हे जे कन्क्लुजन्स दिलेले आहेत फर्स्ट आणि सेकंड, यामधलं कुठलं फॉलो करतो, यावरून आपल्याला खाली दिलेल्या ऑप्शन्समधलं एक ऑप्शन क्लिक करायचा. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे बोथ फर्स्ट अँड सेकंड फॉलोज, सेकंड नन फॉलोज, थर्ड ओनली फर्स्ट फॉलोज, अँड फोर्थ ओनली सेकंड फॉलोज. तर आपण याचा आन्सर कशा पद्धतीने काढू शकतो हे पाहणार. फर्स्ट मी क्वेश्चन मधला पहिली कंडिशन इकडे लिहिते, आर इज लेस दॅन ओ इज इक्वल टू ए, दॅट ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू डी. ठीक आहे, यावरून आपण पहिल्या कन्क्लुजन बद्दल काहीतरी सांगू शकतो, म्हणजे एल इज लेस दॅन डी, यामध्ये डी आहे इकडे एल नाही आहे. आपण आता दुसरी कंडिशन लिहू, टी इज ग्रेटर दॅन आर, आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर, दॅट आय इज इक्वल टू टी. अगेन सेकंड कंडिशन इज दॅट एल इज लेस दॅन ओ, ओ इज इक्वल टू व्ही, दॅट व्ही इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई. फर्स्ट कंडिशन काय आहे, एल इज लेस दॅन डी, मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एल आणि डी कुठे कुठे दिसत आहेत या कंडिशन्स मी इथे दाखवलेल्या. एल एकतर इकडे एक एल आहे आणि इकडे डी आहे. या दोघांना कॉमन असलेली कुठली गोष्ट आहे जी की दोघांना रिलेट करू शकते, ही आपल्याला शोधायची. डीचं रिलेशन ए सोबत आहे, याच एचं रिलेशन ओ सोबत आहे, हा एलचं रिलेशन ओ सोबत आहे, म्हणजेच डी आणि एल ओ शी रिलेटेड आहेत आपण सांगू शकतो. मग A is equal, A is less than or equal to D means O is less than or equal to D means D पेक्षा छोटा O छोटा किंवा इक्वल टू आहे हे मात्र कन्फर्म आहे, आणि L पेक्षा O मोठा आहे. सो L पेक्षा O मोठा आहे आणि O पेक्षा D मोठा आहे, म्हणजे आपण नक्कीच हे सांगू शकतो की L पेक्षा D हा मोठा असेल. सो L इज ग्रेटर दॅन D हे कन्क्लुजन फॉलो करू शकतो. कशा पद्धतीने, जसे की O ग्रेटर दॅन इक्वल टू डी, देन एल इज ग्रेटर दॅन, हे कुठे पाहतोय आपण, ही कंडिशन पाहतोय या ठिकाणी, आणि ही कंडिशन पाहतोय या ठिकाणी, म्हणजेच हे रिलेशन बरोबर असू शकतो, फर्स्ट कन्क्लुजन फॉलो होऊ शकतं या ठिकाणी. आता पाहूया आपण सेकंड कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन आहे ए इज ग्रेटर दॅन पी, या ठिकाणी आपल्याला ए कुठे कुठे दिसते, इकडे मी पेनचा कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला आन्सर येऊ शकतो. इकडे आहे ए आणि इकडे एक आहे पी, ए च रिलेशन आर सोबत आहे. आता ए आणि पी मध्ये कॉमन कोण आहे, ए च रिलेशन आर सोबत आहे, म्हणजेच आर इज लेस दॅन ए, मीन्स ए इज ग्रेटर दॅन आर, हे आपल्याला कळलं. आता या ठिकाणी आपण सांगू शकतो आर आणि पी बद्दल, आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पी. इकडे काय आहे ए इज ग्रेटर दॅन आर, आणि इकडे काय आहे आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू पी, म्हणजेच आपण इकडे असं लिहू शकतो ए पेक्षा आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पी, आणि आर इज लेस दॅन पी, पी पेक्षा आर मोठे, आर पेक्षा ए मोठे, म्हणजेच आपण इकडे ऑप्शन काय दिले, पी पेक्षा ए मोठा असू शकतो. Means, R, A is greater than R, R is greater than P. Means, A is greater than P. We can say that A is greater than P. असं म्हणू शकतो, म्हणून हा पण ऑप्शन या ठिकाणी फॉलो होऊ शकतो. म्हणजेच मग आता यामध्ये ऑप्शन्स मधला आपण कुठला आन्सर क्लिक करू शकतो, बोथ फर्स्ट अँड सेकंड फॉलोज.